वेलकम टू शीतल्स कॉर्नर। गौराई स्पेशल शेपू भोपळीची भाजी तर कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल। प्रत्येकाच्या घरी थोडासा बदल करून ही भाजी बनवली जाते। तर आमच्या घरी कशा पद्धतीने भाजी बनवली जाते, कोणती पद्धत आहे व कोणकोणते साहित्य यामध्ये वापरले जाते ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। एक पिंडी शेपूची घेतलेली आहे व त्याचबरोबर एक भोपळीचे पान घेतलेले आहे, ते छान निवडून घेतलेले आहे। लसूण, मिरची, तुरडाळ, मुगडाळ व तांदूळ भिजत घालायचा आहे व ओली चवळी यामध्ये घालायची आहे। तर ओली चवळी छान निवडून घेतलेली आहे। आता ही भाजी छान धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर ती अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे व ती आता चिरून घ्यायची आहे। कोणतीही भाजी धुतल्याशिवाय चिरू नये, कारण त्यातील हिरवेपणा म्हणजे जीवनसत्वे सगळे निघून जातात। तर अशा प्रकारे ही भाजी छान चिरून घेतलेली आहे। भोपळीचे ही पान छानपैकी चिरून घ्यायचे आहे। कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आहे। त्यात टेचून घेतलेला लसूण व चिरून घेतलेली मिरचीही टाकून छान परतून घ्यायचे आहे। यातील लसणाचा वास खूप छान येतो, अगदी टेस्टी अशी फोडणी तयार झालेली आहे। तर आता यामध्ये आपण चवीनुसार प्रथम थोडंसंच मीठ टाकणार आहोत व त्यानंतर परतून घ्यायचं आहे व थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर चिरून घेतलेली भाजी टाकायची। छान परतून घेतलेली आहे। तर आता आपण निवडून घेतलेली चवळी जी ती यामध्ये टाकायची आहे। त्याचबरोबर डाळ व तांदूळ तीही यामध्ये टाकायची आहे। यामध्ये मुगडाळ व तुरडाळ त्याचबरोबर कोणताही तांदूळ भिजत घालून ठेवायचा आहे। आता ही छान परतून घ्यायची आहे। परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता ही भाजी छान हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी जास्त पाणी टाकायचं नाहीतर भाजी छान लागत नाही, ती गिजगी होते त्यामुळे त्याची चव निघून जाते। आता थोडंसं झाकण झाकून त्याच्यातील डाळ व तांदूळ छान शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची। या सीझनमध्ये ही भाजी सहज उपलब्ध होते, तर अवश्य ही भाजी खावी, यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात। तर फ्रेंड्स, ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर ही गौराईची भाजी भाकरीची भाजी तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी भाजी आपली तयार झालेली आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।